चलो चले नमस्कार, जय हिंद। मी योगेश मालखरे। आपण आज आनंद क्षणी इथे जमलेलो आहोत। टाई ग्रुपचे सर्वे सर्वा तानाजी भाऊ यांच्या उपस्थितीत आज आपण एक लाईव्ह घेत आहोत। मुळशी पॅटर्न कुणी कुणी बघितला जरा कमेंटमध्ये कळवा। मुळशी पॅटर्न कोणी कोणी चित्रपट पाहिला आहे आणि कुणाकुणाला पाहायचा आहे, या चित्रपटात काय घडलं आहे, या चित्रपटाच्या आधी काय घडलं आहे आणि चित्रपटानंतर काय घडणार आहे ते आपण जाणून घेऊयात चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीणजी तर्डे सर यांच्याकडून। सर, आपला परिचय सांगायची गरज नाही वेगळा। नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तर्डे। आता आमच्या एका लाडक्या व्यक्तिमत्वाबरोबर आम्ही इथं बसलोय, तानाजी भाऊ। खरं तर हा सिनेमा ज्या शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे, त्या मागण्या आणि त्या हक्कांसाठी लढणारं हे व्यक्तिमत्व आहे। त्यामुळं माझ्या सिनेमाचा विषय आणि तानाजी भाऊंचं म्हणणं किंवा त्यांचे जेवढे काही महाराष्ट्रात टायगर आहेत त्या प्रत्येक टायगरचं म्हणणं हे एकच आहे, तो म्हणजे या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्त्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याचा हक्क त्याच्या वाट्याचं कुणी हिसकावून नाही घेतलं पाहिजे। मुळशी पॅटर्नचा हाच विषय। योगेशजी जे कार्य करतात त्यांच्या कार्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण मी स्वतः योगेश मालखरे यांचा खूप मोठा फॅन आहे। ते आम्हाला जरी मित्र म्हणत असले, आम्ही मैत्रीचं नातं असलं, तरी प्रत्येकाच्या कार्याचा हा आदर केला पाहिजे। ते खूप मोठं कार्य आहे। जसं तानाजी भाऊंनी सशक्त तरुणांची फळी आज महाराष्ट्रात विना राजकीय, म्हणजे राजकीय पटलांची फळी असतेच पण विना राजकीय पाठबळ एक एवढी मोठी तरुणांची फळी, आणि असे तरुण ज्यांची जर शहरात चार टायगर एका जागी उभे राहिले तर कळून येतं की हे वेगळे। अशा ग्रुपशी मी संबंधित आहे, तानाजी भाऊंशी संबंधित आहे, याचा मला खूप आनंद आहे। योगेशजी, काय चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला युवकांना काय संदेश द्यायचा? मला एकच संदेश द्यायचा आहे की डेव्हलपमेंट खूप पूर्वी आली, ग्लोबलायझेशनचं वारं, त्या ग्लोबलायझेशनच्या वाऱ्यात आपल्या आई बापांना पैसे मिळाले होते त्यांच्या शेतींचे, कुणीही आपल्या आई बापाला फसवलं नव्हतं, पण दिलेले पैसे खर्च करायची अक्कल ना आपल्या आई बापाला कुणी दिली ना त्यांच्याकडे ती होती, म्हणून कदाचित मिळालेला पैसा हा जसा आला तसा गेला, आणि त्यांची तरुण मुलं काही गुन्हेगार झाली, काही वेगळ्या माध्यमाला लागली, काहींनी विचित्र पर्याय निवडले, या सगळ्यावर मात करून मुळशी पॅटर्न चित्रपटाचा जो शेवट आहे, शेवटचं जे पोलीस ऑफिसरचं वाक्य आहे, हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि शेतकऱ्याच्या पोरांना आपण, जसं मी एक अत्यंत मुळशीतल्या एका छोट्या गावातल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, पुण्यात येऊन मी एम कॉम MBA LLB झालो, लेखक दिग्दर्शक झालो, आणि
आईवडिलांच्या आशीर्वादाने एका चांगल्या मार्गावे माझं प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला हेच म्हणणं आहे, तुम्ही आयपीएस आयएएस कलेक्टर व्हा आणि तुमच्या अन्यायाला वाचा फोडा। गुन्हेगार होऊन तुम्ही तुमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडू शकत नाही, सिस्टीम बदलू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला सिस्टीम मध्ये यायला पाहिजे, हेच मुळशी पॅटर्न सांगतो। नाही, मुळात चित्रपटाचं वाक्यच असं आहे की सहकुटुंब पाहावा असा सामाजिक प्रश्न, आणि तो सामाजिक प्रश्न आहे त्यामुळे सहकुटुंबच पाहायला पाहिजे। खूप फॅमिलीच्या फॅमिली हा सिनेमा पाहायला येत आहे। सुरुवातीला तरुणांनी गर्दी केली, ज्यांच्यासाठी मी केलाय सिनेमा भरभरून केली, स्वामींच्या आशीर्वादानं आमचे भाऊ किंवा योगेशजी या सगळ्या मित्रांच्या कृपेनं पहिल्या 3 दिवसात 5 कोटींचा विक्रमी गल्ला हा मुळशी पॅटर्न केला। आतापर्यंत मराठी चित्रपटातलं रेकॉर्ड आहे, आणि सर्वात महत्वाचं मराठी चित्रपटाचं तिकीट हे 180 डोक्याहून पाणी एवढंच असायचं। पहिल्यांदा मी प्रयोग केला आणि मराठी चित्रपटाचं रुपये 300 ते 600 मध्ये ठेवलं, तरीही अजून 5 दिवस झाले सगळे शो हाऊसफुल। त्यामुळे जेवढं सलमान खान आमिर खानच्या चित्रपटाला तिकीट असतं मुद्दाम तेवढंच ठेवलं, कारण एरवी आपण त्याच लोकांचे चित्रपट तेवढे पैसे देऊन पाहतो, मग मराठी शेतकऱ्याचा पिक्चर का नाही पाहायचा। अभिजित भोसले एवढं तरुण पोरग निर्माता आहे, पुनीत बालन आहेत आणि किरण दगडे पाटील, तर अभिजित भोसलेने खूप मोठी डिग्री घेतला। हा पहिलाच चित्रपट आहे, पहिलाच चित्रपट। याबद्दल तुम्हाला आता कसं वाटतं? हा खरं तर प्रश्न विचारणं योग्य नाही, कसं वाटतं पोहोचवलंय तरी देखील तुम्हाला काय म्हणायचं? नाही, बेसिकली माझा पण आणि शेतीचा संबंध आहे। माझे वडील आजही पुण्यात बांधकाम व्यावसायिक असले तरी 2 दिवस ते गावी असतात। बारामतीला माझं सोमेश्वर कारखान्याचे छोटस गाव आहे, तिथं आजही 2 दिवस ते जाऊन शेती करतात। त्याच्यामुळे हा विषय मला खूप महत्वाचा होता आणि मी इमिजिएटली त्यांना थांबवतो। म्हणजे तुम्ही पैशात उत्पन्न होईल म्हणून केला का, या शेतकऱ्यांना न्याय मिळवून हा विचारला? शेती हा विषय होता म्हणूनच, आणि मैत्री तर आमची सरांची आधीपासूनच आहे, आणि हे नवीन आमचं जे व्हेंचर एकत्र आलो आम्ही, तर त्यातनं हा शेती विषय असल्यामुळे ऍक्च्युली आलो, आणि या क्षेत्राशी त्यांनी मला जोडून घेतलं असं म्हणता येईल। आणि माझा पहिलाच सिनेमा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ओळख बिल्डर म्हणून इथून पुढे राहील का निर्माते म्हणूनच राहील? लोक खूपच एक्साइटेड आहेत की आता पुढचे प्रोजेक्ट आहेत, पण आता सर आणि आम्ही ठरवू की पुढे काय करायचे चांगले अजून विषय। माझ्यासोबत आणखी जे आहेत जिथे बसलेले आहेत, प्रवीण सरांबद्दल आपलं काय म्हणत? खर तर मी तुमची एंट्री आहे पिक्चर म्हणून तुम्हाला एंट्री टायगर एंट्री टायगर एंट्री। खर तर मी योगेश सरांचं आणि संपूर्ण मुळशी पॅटर्न टीमचं इथं उपस्थित आपले अभिजित जी भोसले सर आहेत, त्यानंतर आपले पिट्या भाई जे पिक्चर मध्ये काम करतात, त्यांचे आमचे संबंध पिक्चर मध्ये पिट्या भाई रिअल पण त्यांना पिट्या भाईच म्हणतात, तर तेही त्यामध्ये मेन रोल आहे। आणि खरं तर प्रवीणजी सर हे मैत्रीला इतके पक्के आहेत की त्यांची मैत्री कशी असावी खरंच एक आदर्श घेण्यासारखं आहे, की सर्वसामान्य सर्व त्यांचे मित्र आज चित्रपटामध्ये त्यांनी सर्व मित्रांनाच उतरवलं आहे। म्हणजे पिट्या भाई असेल, आमचे गायकवाड साहेब असतील, असे संपूर्ण मित्र त्यांनी या मुळशी पॅटर्नमध्ये आणि सगळ्यांना यशापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, आणि एक चांगला व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून मला असेल सगळ्यांना आज भोसले सर असतील पिट्याबाई असतील अशा अनेक कलाकारांना घडवण्याचं काम त्यांनी केलं, आणि खरंच मला अभिमान वाटतो की असे एक चांगले मित्र म्हणजे मित्राचा महासागर असलेले प्रवीणजी तरडे सर यांची मैत्री मला लाभली, आणि खरं तर मी तानाजी भाऊंचं पण आभार मानतो की त्यांच्यामुळं मला हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी मिळालेला आहे। आणि खरंच तुम्ही सर्वांनी मुळशी पॅटर्न हा चित्रपट फॅमिली सहित जाऊन पाहण्यासारखाच आहे, कारण मी स्वतः तो 8 वेळा पिक्चर पाहिलेला आहे। तर म्हणजे एंट्री पाहिली बघ तुम्ही? नाही, खरं तर पिक्चरच पाहण्यासारखं आहे, ते काय तेवढंच नाही आहे, शेवटपर्यंत असं एकदम उत्सुकता लागते पिक्चरमध्ये, म्हणजे पिक्चर असं काय लगेच तुम्ही परत येता की काय अजून? तर एक चांगलं प्रवीण सरांच्या माध्यमातून एक चांगलं VIP स्टेटस माझं आता 5 दिवसापासून जसं पिक्चर बघतात आहे तसं लोक रोडवरती सुद्धा
फोटो काढायला येतात आणि तुमची मुळशी पॅटर्न मध्ये एंट्री आहे का असं म्हणतात. मग म्हणून मला खरंच अभिमान वाटतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्यांनी एक चांगला न्याय आणि चांगलं व्यासपीठ दिलंय. खरं तर तानाजी भाऊ आहेत आणि प्रवीण सर आहेत यांच्यामुळं खरंच युवकांना एक चांगलं व्यासपीठ आणि एक युवकांना घडवण्याचं काम ते करत आहे. खरंच त्यांच्या या कार्याला सलाम माझा आणि सर्वांनी परत एकदा सांगतो की पिक्चरला मूवी मुळशी पॅटर्नला आणि संपूर्ण टीमला तुम्ही आपल्या खांद्यावरती घेऊन नक्कीच नाचा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मी परत एकदा सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी आमचे मित्र आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शन करतात आणि कुठल्याही क्षणी आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहतात. आमचे अण्णासाहेब महाडिक हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि योगायोगाने त्यांचा काल वाढदिवस होऊन गेला. पण त्यांना मी परत एकदा सर्वांच्या वतीनं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पहलवान तानाजी भाऊ जाधव आणि संपूर्ण टायगर ग्रुपच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मुळशी पॅटर्न टीमच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यांनी पण दोन शब्द मुळशी पॅटर्न बद्दल बोलत असे आणि शुभेच्छा अशी माझी विनंती आहे. आज या ठिकाणी प्रवीणजी तर्डे सर यांनी मुळशी पॅटर्न हा जो पिक्चर शेतकऱ्यांविषयी जो काढला हा पहिल्यांदा अभिमानाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांविषयी कोणतरी आपला माणूस महाराष्ट्रातला आपल्या भागातला माणूस. मुळशी हे काय गाव पुणे जिल्ह्यातच मोडणारं गाव आहे परंतु मुळशी पॅटर्नमध्ये जर मुळशी पॅटर्न सांगाय शेतकऱ्यांवरती पिक्चर काढणारा तुम्ही आज बारामती आमच्या पवार साहेबांचं बाहेरघर म्हणजे बारामतीला आमचा एक चांगला युवक त्या ठिकाणी घेतला. त्यांना शेतीविषयी आतुरता जी आहे ती का आहे की त्या ठिकाणी बारामतीचा जो जाणता राजा आहे तो महाराष्ट्राचा जाणता राजा आहे अख्या देशाचा जाणता राजा आहे महाराष्ट्राचा देशाचा जाणता राजा आहे. तर शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी इथून पुढली व्यूहरचना त्यांच्या आयुष्याची केली पाहिजे हे त्या पिक्चरमध्ये तुम्ही बरंच काही देऊन गेलेलं आहे. मी पण तो पिक्चर पाहिला भाऊंनी सांगितलं आम्हाला तो पिक्चर बघा आणि काही भाऊंचा फोन झाला शेवट तुम्ही जे केला तो खूप म्हणजे ह्याच्यामध्ये हे केला पण तो ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी आला प्रवीणजी इथून पुढं भविष्यकाळात तुम्हाला जी काय मदत लागेल टायगर ग्रुप असेल आम्ही त्यांचे सगळे सहकारी असेल ते तुम्हाला पूर्णपणे आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि शेतकऱ्यांवरती किंवा अजून युवकांवरती टायगर ग्रुप वरती तुम्हाला जर एखादा काही पिक्चर काढता आला तर तुम्ही हमखास त्याच्यावरती प्रयत्न करा टायगर ग्रुपला ताकद द्या. आपण सगळेजण तर खूप शुभेच्छा देत आहोत. खूप वर्षावर तुमच्या शुभेच्छांचं होत आहे आणि मला एक विनंती आहे की भाऊंनी पण दोन शब्द शुभेच्छा द्याव्यात. आमचे मित्र तर्डे अप्रतिम पिक्चर बनवला. पिक्चर बनवण्यासाठी अख्खे टायगर ग्रुप महाराष्ट्रातून मला फोन यायला आले भाऊ पिक्चर कसा आहे आणि की भाऊचा रोल आम्हाला बघायचा आहे. तर मी त्यांना आवर्जून जाऊन पिक्चर फॅमिलीशी जाऊन बघायला सांगितलं आणि परत त्यांची रिप्लाय आला की खरंच पिक्चर एक नंबर आहे आम्हाला खूप आवडला आणि शेतकरीवर आधारित आहे. तर प्रवीण सरांना मी धन्यवाद बोलतो की आणखी बोला घेतलं म्हणून आणि इथून पुढं टायगर ग्रुप महाराष्ट्र आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. जसं आता भाऊ म्हटले तसं मी खरंच भाऊ मी कुठलाही असा सिनेमा इंडस्ट्रीतला मोठा चेहरा बिरा कधीच सिनेमात घेत नाही असं मी जी अशी असं म्हणू नका आता एक मिनिट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारी मुक्त टायगर ग्रुपचा हा उद्देश आहे की गुन्हेगारी मुक्त व्हावं म्हणून. तर महाराष्ट्र तर प्रवीणजी सरांनी हा त्यात उद्देशून दाखवलेला आहे. तर सर्व टायगर ग्रुप सदस्यांनी किंवा आपले मित्र त्यांच्या डोक्यात घालावं की गुन्हेगारी मुक्त व्हावं म्हणून. वा वा त्यामुळे भाऊ आम्ही तुम्हाला शब्द देतो की जसं मी दरवेळी नवीन कलाकार घेतो आपल्यात पण पोरांमध्ये जर आपली ग्रामीण भागातली बरीचशी पोरं आहेत गावातल्या कुठल्या पोराला ऍक्टिंगची आवड असेल कुणाला काहीतरी करायचं असेल बेधडक तुम्ही अनिकेत भाऊंना कधीही सांगायचं. अनिकेत भाऊ
आणि आम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळेला एकमेकांना फोन करतो. त्या पोराला त्या पोराच्या उत्साहाला मान देणं हे माझं कर्तव्य आहे, कारण मी अत्यंत खेड्यातून आलेलो आहे आणि मला अशाच पोरांना संधी देण्यात जास्त रस आहे. जसं पुणे शहरातले अनेक सुशिक्षित चांगले मित्र हे माझ्या मागे उभे राहिले म्हणून मी आज इथे आहे. तसं माझं कर्तव्य आहे की मी आपल्या परिवारातल्या भागातल्या प्रत्येक माणसाच्या मागे उभं राहून त्याला या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत पिट्ट्या भाऊ, पिट्ट्या भाई, तुम्ही काहीतरी कोणाचं कानाखाली मारली होती, ते आमच्याकडे खूप वायरल झालं होतं. काय विषय होता नेमका? नाही, कानाखाली मारली होती ती चांगल्या गोष्टीसाठी मारली होती. कि सामान्य माणसाला जेव्हा मल्टीप्लेक्स मध्ये जातो तर तिथे जे पॉपकॉर्न मिळतात ते पॉपकॉर्न 300 रुपये 500 रुपयाला घ्यावे लागतात आणि ते सामान्याच्या आवाक्यात यावं म्हणून त्याला मी विचारायला गेलो होतो, बाबा एवढे महाग का? तर तो मला म्हणाला ज्याला परवडत नाही त्यांनी इथे यायचं नाही म्हणून कानफडत दिली होती. कानफडत मारले खूप गाजली होती कानाखाली. ते सिनेमातलं कॅरेक्टर होतं पिट्या भाई नावाचं आणि ते फक्त सिनेमातच आहे पिट्या भाई. नाही नाही, पण ज्यांनी ज्यांना मारले त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्या लोकांनी नंतर पॉपकॉर्नचे रेट 150 रुपयांनी कमी केले. वा. आणि म्हणजे त्या लोकांनी आपण मानलं पाहिजे की त्यांनी एका सामान्य माणसाच्या मागणीला किंमत दिली आणि त्याचा मान ठेवून ते रेट पण कमी केले. खूप चांगली गोष्ट आहे. आणि काय म्हणायचं या पिक्चर बद्दल आपल्याला? या पिक्चर बद्दल अख्खा महाराष्ट्र बोलतो आता. आम्हाला तुमच्याकडून ऐकत खूप भारी वाटतंय, कारण सगळ्या महाराष्ट्रात एवढा हाऊसफुल चाललाय आणि इतका संवेदनशील विषय घेऊन एवढा सिनेमा चांगला केलाय प्रवीण आणि आपल्या सगळ्या टीम आणि याला एवढ्या मोठ्या ग्रुपचं पाठबळ लाभलंय टायगर ग्रुप सारख्या. तानाजी भाऊ जाधव आहेत, भाऊ गोले, त्यांची तर एंट्री म्हणजे त्यांची एंट्री आली की लोक शिट्ट्या बिट्ट्या वाजवतात, फुल राडा करतात. मजा वाटते जसं आता तानाजी भाऊ बोलले आणि तोच आमचा पण हेतू आहे तानाजी भाऊ, की या सिनेमातून महाराष्ट्र नवे देश गुन्हेगारी मुक्त व्हावा यासाठीच हा एवढा सिनेमा केलेला आहे आम्ही आणि तो जोरदार आता चाललाय. हेच प्रवीण सर तुम्हाला विचारायचं, तुम्ही जेव्हा लिखाण करत होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं तर अशा पद्धतीने लोकांकडून अनुभव येईल आणि प्रतिसाद मिळेल? नाही, मला थोडंसं टेन्शन होतं, कारण हा विषय तसा कसं होतं कित्येकदा शेतकऱ्यांच्या विषयावर थोडासा अन्याय केलाच जातो. मग त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांचं म्हणणं असं तसं काही एवढं लक्ष दिलं जात नाहीतर आपण असे शेतकरी मागे राहिला नसता. म्हणून भीती होती. भोसले साहेबांनी एवढे पैसे लावले होते, त्यांचे पैसे पुनीत बालनांचे पैसे वसूल व्हावेत ही माझी इच्छा होती. महाराष्ट्राने पहिल्या 3 दिवसात त्यांचे पैसे वसूल केले. आता जे काय होईल त्यातनं चांगली कामही करण्याचा आम्ही प्रयत्न करू. याच्यासाठी देतोय की प्रवीण सर तुम्ही 5 कोटीचा नाही, आमच्या स्माइटलर्स फाउंडेशनची इच्छा आहे की तुम्ही 100 कोटीचा हा पर्यंत न्यावा आणि तुमच्या हातातून समाजाची अशी सेवा होत राहावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि स्माइटलर्स फाउंडेशनची पण खूप इच्छा आहे सर तुम्ही आमच्या संघ एकदा तरी कुठेतरी लाईव्हला या आणि योग्य सरांचं जे काम आहे. अरे आमचे आदर्श आहेत ते, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पाठिंबा असतो. तुम्ही आले ना तर अजून आम्हाला जोश मिळेल. आम्ही नुसते येणार नाही, आम्ही खूप एक मोठी आर्थिक मदत घेऊन पण त्यांच्या पाठीशी येणार आहे, जेणेकरून योगेशजींचं काम हे सोपं झालं पाहिजे. ते दैवी कार्य आहे. म्हणला तिथेच खूप मोठी ताकद वाढलेली आहे आमच्या आधीच. आणि तानाजी भाऊंनी आज पूर्ण टायगर ग्रुपच्या युवकांना संदेश दिलेला आहे, खूप मोठं आव्हान केलेलं आहे की आपण हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहावा आणि जेणेकरून आपल्या हातून कोणताही गुन्हा होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आपण काळजी घ्यावी असं तत्ता तानाजी भाऊंनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा नक्की विचार करावा ही माझी विनंती आहे. आणि पूर्ण फेसबुक मित्रांकडून प्रवीण सरांच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तरी मी परत आणून सांगतो टाय ग्रुप महाराष्ट्राचे सर्व मित्रपरिवार सर्व ग्रुप सदस्यांना की अजूनही एकदा की मुळशी पॅटर्न हा पिक्चर आवर्जून सहकुटुंबीर जाऊन बघावा.
आणि प्रत्येकाने आपण पिक्चर पाहिल्यानंतर फेसबुकवर शेअर करा आणि लोकांना परत एकदा सांगा की आपण नक्की पिक्चर पाहावा, जेणेकरून आपली मानसिकता सुधारेल आणि पिक्चरचा मागचा उद्देश पूर्ण होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझा नंबर शेअर करतो 8600300806. भाऊ बोलतो आपल्याशी. एवढं शेअर करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर अनिकेत भाऊला परत अजून ह्यापेक्षा मेन रोल तू व्हायला नंतर पुढच्या वेळी मेन रोल.